एक, सोमवारी जन्मलेले लोक सौम्य, शांत आणि सत्यप्रिय असतात. दोन, बुधवारी जन्मलेले लोक चंचल स्वभावाचे असतात, यांना सतत फिरायला आवडते. तीन, गुरुवारी जन्मलेली व्यक्ती दयाळू, करुणामय, व्यावहारिक आणि वेळेचा योग्य वापर करणारी असते. नमस्कार श्रोतेहो, तुम्ही आठवड्याच्या कोणत्या दिवशी जन्मलेत यावरून तुम्ही त्या दिवशीच्या विशिष्ट ग्रहांचे गुणधर्म दर्शवता. प्राचीन परंपरेनुसार दिवस सूर्याच्या उगवण्यासह सुरू होतो आणि पुढच्या दिवसापर्यंत चालतो. त्यामुळे तुमच्या जन्म प्रमाणपत्रावर तुम्ही शनिवारच्या दिवशी सकाळी 4 वाजता जन्मलेत असे लिहिले आहे, तर तुम्हाला शुक्रवारी जन्मलेले मानावे लागेल जर सूर्य उगवलेला नसेल तर. चला तर मग तुम्ही ज्या दिवशी जन्म घेतला आहात त्या दिवसाची वैशिष्ट्ये पाहूयात. सोमवारी जन्म. एक, सोमवार हा दिवस चंद्रमाद्वारे शासित असतो, जो कर्क राशीचा स्वामी असतो. दोन, या चंद्रमाच्या प्रभावाखाली जन्मलेले लोक इतरांपेक्षा अधिक भावुक, कुटुंब केंद्रित आणि पोषण करणारे असतात. तीन, हे नियंत्रक असू शकतात, व्यसनाधीन होण्याची प्रवृत्ती असते आणि इतर प्रकारच्या लोकांपेक्षा त्यांच्या कमजोरी आणि असुरक्षितता अधिक सहजपणे दर्शवू शकतात. चार, या दिवशी जन्मलेले लोक सौम्य, शांत आणि सत्यप्रिय असतात, तसेच त्यांचा व्यक्तिमत्व चांगले आणि दृढ विश्वास असलेले असते. पाच, सोमवार हा एक अस्वस्थ आणि परिवर्तनशील दिवस आहे. सहा, यांच्यात भावना आणि चंचलता वाढतात, स्वप्नाळूपणा आणि रोमॅन्टिक मूड अधिक तीव्रतेने प्रकट होतात. सात, ज्योतिषशास्त्रात चंद्र हा स्त्री तत्वाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे सोमवार सर्व महिलांचे राज्य करते आणि त्यांचे रक्षण करते. नऊ, असे मानले जाते की सोमवारी जन्मलेल्या मुली खूप चांगल्या पत्नी आणि आई होतात, उत्तम कुटुंब संगोपन करतात. दहा, सोमवारी जन्मलेल्या लोकांमध्ये संवेदनशीलता एक सामान्य गुण आहे. अकरा, सोमवार हा थोडासा भावनिक आणि तणावपूर्ण दिवस आहे, परंतु सर्व प्रकारची घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. तेव्हा पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींच्या कृपेने 24 तासाच्या आत तुम्हाला गोड बातमी नक्कीच मिळेल. या दिवशी जन्मलेली व्यक्ती प्रभावशाली, दयाळू, अनुकूलनशील, नम्र, मातृत्वपूर्ण किंवा हक्क सांगणारी, दडपणारी, अतिसंवेदनशील आणि अस्थिर असते. मंगळवारी जन्म. एक, मंगळवार हा मंगळ ग्रहाद्वारे शासित असतो, जो मेष आणि वृश्चिक राशींशी संबंधित आहे. दोन, हे लोक ऊर्जा आणि क्रियांनी परिपूर्ण असतात, ते काटेकोरपणे नियोजन करण्यापेक्षा त्वरित कृती करणे पसंत करतात. तीन, त्वरित निर्णय घेणारे म्हणून मंगळाच्या शासनाखालील लोक योग्य निर्णय घेऊ शकतात किंवा चुकीचा निर्णयही घेऊ शकतात, मात्र निर्णय न घेण्यामुळे ते कधीही अयशस्वी होत नाही. चार, या दिवशी जन्मलेली व्यक्ती राग आणि धैर्य दाखवेल. सहा, हे चांगले काम करण्याची क्षमता ठेवतात आणि स्त्रियांच्या मदतीची अपेक्षा करतात. सात, मंगळवार हा तीक्ष्ण, विस्फोटक स्वभावाचा सक्रिय दिवस मानला जातो. आठ, योद्धा, वीर, शूरवीर आणि सैनिकी लोक या दिवशी जन्म घेतात. नऊ, आपण नवीन प्रकल्प सुरू करणे आणि शारीरिक कामात व्यस्त राहणे आवश्यक आहे. चौदा, या दिवशी जन्मलेली व्यक्ती धाडसी, नेता, बांधकाम करणारी, शूरवीर, पुरोगामी आणि त्वरित रागावणारी, अधीर, हट्टी, विध्वंसक व विस्फोटक असते. बुधवारी जन्म. एक, बुधवारी जन्मलेल्या लोकांचा शासक ग्रह बुध आहे. दोन, हे लोक उत्कृष्ट संवादक आणि तल्लख बुद्धीचे असतात, परिस्थितीतून बाहेर पडण्याची किंवा त्यात अडकण्याची क्षमता असते. तीन, बुधाच्या शासनाखालील व्यक्ती एक उत्कृष्ट विक्रेता किंवा राजकारणी किंवा एक ठग होऊ शकते. पाच, या दिवशी जन्मलेली व्यक्ती दिसायला सुंदर असेल आणि उच्च बौद्धिक स्वारस्य असतील. सहा, हे बहुमुखी, चतुर आणि संवाद साधणारे असतात. सात, बुधवारी जन्मलेल्या लोकांचे प्रेमात अधिक चढउतार असतात. नऊ, त्यांच्या भावनिक आयुष्यात लाटा येतात आणि जातात आणि त्यांचे वैयक्तिक जीवन कधीही निरस नसते. दहा, त्यांना स्थिर भागीदाराची गरज असते, जो त्यांना आधार देऊ शकेल. अकरा,
हे उत्कृष्ट पत्रकार गुप्तहेर बनू शकतात आणि केशभूषा दागिन्यांची रचना अभिनय अभियांत्रिकी आणि मनोरंजन सारख्या करिअर मध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. 12. हे चंचल स्वभावाचे असतात, यांना सतत फिरायला आवडते. 13. बुधवारी बुधग्रहाद्वारे शासित असतो जो व्यापार ज्ञान आणि माहितीशी संबंधित आहे. 14. मन अधिक सक्रिय जिज्ञासू संवाद आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी खुले होते. 15. या दिवशी जन्मलेली व्यक्ती मानसिक संवाद साधणारी बहुमुखी जलद तार्किक किंवा गॉसिपी द्वंद्वात्मक अविश्वसनीय बोलभांड निष्काळजी असते. गुरुवारी जन्म. 1. गुरुवार हा गुरुग्रहाद्वारे शासित असतो आणि धनु आणि मीन राशींशी संबंधित आहे. 2. गुरु ग्रह सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे, त्यामुळे त्याचा संबंध मोठ्या व्यक्तिमत्वाच्या गुणधर्मांशी आहे, जसे की संपत्ती शहाणपण आणि उदारता. 3. गुरु ग्रह लोभी अतिवादी आणि स्वार्थी देखील असू शकतो. 4. कोणत्याही परिस्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी जन्मलेली व्यक्ती काहीही अर्धवट करणार नाही. 5. या दिवशी जन्मलेली व्यक्ती दयाळू करुणामय व्यावहारिक आणि वेळेचा योग्य वापर करण्यास उत्सुक असेल. 6. प्राचीन काळी गुरुग्रहाला ग्रहांचा राजा म्हटले जात असे, म्हणूनच गुरुवार हा शाही दिवस बनला. 7. हे लोक त्यांच्या आशावाद आणि व्यापक समजुतीमुळे लक्ष आणि आदर आकर्षित करतात. 8. त्यांना नैसर्गिक नेता मानले जाते आणि समाजाच्या उच्च स्थानांवर आढळतात. 9. जुन्या संस्कृतीमध्ये त्यांना पुरोहित आणि शहाणे म्हणून निवडले जाते. 10. हा दिवस धर्म राजकारण आणि उच्च मनाच्या व्यवहारांसाठी आहे. 11. गुरुवार कायदा राज्य आणि समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समर्पित आहे. 12. व्यावसायिक व्यवहार व्यापार किंवा नवीन संपर्कांसाठी हा दिवस चांगला नाही. 13. या दिवशी जन्मलेली व्यक्ती सन्माननीय उदार आनंदी तत्वज्ञानी किंवा अतिवादी घमंडी दांभी तीक्ष्ण वाणीची आणि धर्मांध असते. शुक्रवारी जन्म. 1. शुक्रवार हा शुक्र ग्रहाद्वारे शासित असतो, जो सौंदर्य कृपा आणि चांगल्या गोष्टींच्या सर्वसाधारण प्रशंसेशी संबंधित आहे. 2. याचा अर्थ हे लोक सुसंस्कृत निर्दोषपणे परिधान केलेले आणि सर्वसाधारणपणे वर्गातीत असू शकतात, किंवा ते भोगवादी आणि कामुक असू शकतात, कारण ते त्यांच्या स्वतःच्या सौंदर्याशी जुळणारे सौंदर्य शोधतात. 3. या दिवशी जन्मलेले लोक पांढरे कपडे पसंत करतील आणि व्यावहारिक असतील. 4. शुक्रवार हा प्रेम सौंदर्य आणि आनंदाची देवी शुक्राद्वारे शासित आहे. 5. असे मानले जाते की या दिवशी जन्मलेले लोक शांती सुसंवाद आणि सौंदर्य आणणारे असतात. 6. ते कलाकार सौंदर्यशास्त्रज्ञ मुचदी आणि इंद्रिय सुखाचा शोध घेणारे असतात. 7. हा असा दिवस आहे जिथे लोक आराम आणि मजा करण्याच्या मूडमध्ये असतात. 8. ते त्यांच्या दिसण्याकडे अधिक लक्ष देतात आणि सौंदर्य उपचार यशस्वी होतात. 9. या दिवशी जन्मलेली व्यक्ती प्रेमळ सहानुभूतीशील काळजीवाहू सामाजिक कलात्मक किंवा कामुक कामात गुंतलेली व्यर्थ अश्लील व आळशी असते. शनिवारी जन्म. 1. शनिवार हा शनीच्या राज्याखाली असतो, जो मकर आणि कुंभ राशीशी संबंधित आहे. 2. हे लोक विशिष्ट नियमांच्या सेटनुसार गोष्टी करतात. 3. याचा अर्थ ते चांगले कामगार एकनिष्ठ भागीदार आणि सामान्यतः चांगले अनुयायी बनतात. 4. तथापि नियमांचा अत्यंत कठोरपणे पालन केल्यास ते कडक असू शकतात आणि विनोदाची भावना कमी असू शकते. 5. सामान्यतः या दिवशी जन्मलेली व्यक्ती गरीब दुबळी आणि इतरांशी वागण्यात कमी समजदार असू शकते. 6. हे स्वभावाने भावनिक असतील आणि कधी कधी अंधश्रद्धा किंवा अन्वधान असू शकतात. 7. या दिवशी शास्त्रज्ञ तत्वज्ञ एकाकी आणि तपस्वी यांचा जन्म होतो. 8. लोक जे सहसा जीवनाबद्दल अधिक गंभीर आणि जबाबदार वृत्ती बाळगतात. 9. हा दिवस आत्मनिरीक्षण सखोल ध्यान आणि अस्तित्वाच्या अधिक अर्थपूर्ण पैलूंवर एकाकी लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे. 10. लोक थोडे अधिक दुःख आणि काळजी करण्यास प्रवृत्त असतात. 11.
जुना व्यवसाय पूर्ण करण्यासाठी हा दिवस चांगला आहे, पण नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी नाही. 12. हा विवाह आणि लांबच्या प्रवासासाठी देखील अशुभ आहे. 13. या दिवशी जन्मलेली व्यक्ती शहाणे, व्यावसायिक, दाबलेली, समर्पित, व्यावहारिक किंवा उदास, संशयास्पद, तक्रार करणारी, मत्सरी व भित्रा असते. रविवारी जन्म. 1. रविवार हा सूर्याद्वारे शासित असतो, जो सिंह राशीशी संबंधित आहे. 2. हा सौरमालेतील सर्वात महत्वाचा तारा आहे, कारण तो इतर सर्व ताऱ्यांचे राज्य करतो, त्यामुळे हा व्यक्तिमत्वाला एक अत्यंत महत्वाची भावना देतो. 3. हे लोक उत्कृष्ट नेते बनतात, लोकांना प्रभावित करू शकतात आणि सहसा यशस्वी असतात. 4. तथापि स्वभावातील हा केंद्रीकरण स्वप्रेमात बदलू शकतो, ज्यामुळे सिंह राशीतील किंवा रविवारी जन्मलेल्या लोकांना ते सूर्याच्या भोवती फिरतात हे लक्षात ठेवण्याऐवजी त्यांच्या भोवती सर्व काही फिरते असे भासू शकते. 5. या दिवशी जन्मलेली व्यक्ती खूप बोलण्याची, धाडसी आणि प्रवासाची आवड असते. 6. रविवारी जन्मलेल्या लोकांना सकारात्मकता, उदारता आणि जीवनाची प्रेमाची आशीर्वाद प्राप्त होते. 7. हा दिवस उत्सव, सर्जनशीलता, आनंद आणि यशाचा आहे. 8. विवाहासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. 9. रविवारी नवीन क्रियाकलाप आणि योजना सुरू करण्यासाठी तसेच आरोग्य उपचारांसाठी सुचवले जाते, कारण हा सप्ताहातील असा दिवस आहे जेव्हा शरीराच्या पुनरुत्पादक शक्तींचा नवीन चक्र सुरू होतो. 10. सर्व सर्जनशील कार्ये रविवारच्या दिवशी सुरू केली पाहिजेत. 11. एकांत किंवा ध्यानासाठी हा काळ चांगला नाही. आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास या व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमचा जन्मदिवस न विसरता सांगा. धन्यवाद.